नमस्कार मुलांनो, आज आपण विषय मराठी यामध्ये आपण पत्रलेखन भाग अभ्यासणार आहोत. या पत्रलेखनामध्ये मागणी पत्र आपण आज बघणार आहोत. मुलांनो, सगळ्यांनाच माहिती आहे की पत्रलेखन सगळ्यांनाच येत असते. तसेच या पत्रलेखनाचे दोन प्रकार सुद्धा आहे, औपचारिक अनौपचारिक असे पत्र आहे. जसं अनौपचारिक म्हटलं तर या अनौपचारिक मध्ये आई, वडील, भाऊ, बहीण व इतर कोणी आप्त किंवा मैत्रिणी याला उद्देशून लिहिलेली पत्र असते त्याला अनौपचारिक पत्र असे म्हणतात. अनौपचारिक पत्रे लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे, त्यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार हल्ली फारच कमी प्रमाणात होते. इंटरनेट, संगणक, मोबाईल फोन यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार मंदावला आहे. यांच्यामुळे पत्रव्यवहार चालू सुद्धा राहिलेला आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारे पत्रव्यवहार प्राधान्याने होणार असल्याने या पद्धतीचा परिचय होणे आवश्यक आहे. म्हणून या पत्राचे प्रारूप ईमेल पद्धतीनुसार स्वीकारले आहे. तर अनौपचारिक पद्धतीमध्ये पत्र लिहिताना कोणती काळजी घ्यायची? तर अनौपचारिक पत्रात एखाद्या व्यक्तीला लिहिलेल्या पत्राचा नमुना तयार करायचा आहे. तर आपल्याला लिहायचे आहे अभिनंदनपर पत्र. पत्राच्या डाव्या कोपऱ्यात तारीख लिहावी. पत्राचा विषय लिहिण्याची आवश्यकता नाही. पत्र कोणत्या वहीत लिहायचे हे सुद्धा लक्षात घ्यायचे आहे. हे झालं अनौपचारिक. आणि औपचारिक पद्धतीमध्ये दैनंदिन जीवनात आपल्या काही अडीअडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला शासकीय कार्यालयात किंवा खाजगी कंपन्या सुद्धा जावे लागतात. आपली कामे कोणालाही त्रास न होता बिनचूक व तऱ्हेने होण्यासाठी काही विशिष्ट पद्धतीने पत्रे लिहिली जातात. जसे मित्रांना किंवा नातेवाईकांना लिहिलेल्या पत्रात जशी सलग व्यक्ती होते तशी औपचारिक पत्रात नसते. या औपचारिक पत्राचे काही वैशिष्ट्य सुद्धा आहे. या औपचारिक पत्रामध्ये निमंत्रण, आभार पत्र, अभिनंदन पत्र, चौकशी पत्र, क्षमा पत्र, मागणी पत्र, विनंती पत्र, तक्रार पत्र. त्यामध्ये आपण मागणी पत्र आपण आज बघणार आहोत. आपण बघितले औपचारिक अनौपचारिक पत्र, तसेच कौटुंबिक पत्र सुद्धा असतात, मागणी पत्र सुद्धा असतात आणि विनंती पत्र सुद्धा असतात. तर मुलांनो, आपण आज बघणार आहोत मागणी पत्र. हे मागणी पत्र लिहिताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे, काय लिहायचे आहे मागणी पत्र लिहिताना ते आपण बघणार आहोत. मागणी पत्र मध्ये आपल्याला लिहायचे आहे पुस्तकाची मागणी करायची आहे. पुस्तकाची मागणी करायची आहे तर ते लिहिताना काय केले पाहिजे ते आपण बघणार आहोत. तर या मागणी पत्रामध्ये पत्र लिहिताना डाव्या कोपऱ्यामध्ये दिनांक, ज्या दिवशी आपण पत्र लिहिणार आहोत, पुस्तकाची मागणी करणार आहोत त्या दिवशीची दिनांक टाकायची आहे. प्रती, माननीय आपण ज्याला पत्र लिहित आहोत, माननीय व्यवस्थापक, पुस्तक आनंद पुस्तकालय, 102 विकासनगर, पुणे. आपल्याला पुणेवरून पुस्तक मागवायचं आहे, त्यामुळे आपण त्यांना प्रती, व्यवस्थापक, माननीय व्यवस्थापक, आनंद पुस्तकालय या नावाने आपण पत्राला सुरुवात केली आहे. आपला विषय आहे पुस्तकाची मागणी करण्याबाबत. आपल्याला पुस्तक मागवायचं आहे, त्यासाठी विषय लिहिलेला आहे पुस्तकाची मागणी करण्याबाबत. नंतर आहे महोदय. आपल्याला विषय लिहायचा आहे, त्यामध्ये टाकायचा आहे महोदय. आपल्याला त्यांना सांगायचे आहे की आजच्या वर्तमानपत्रातून आलेल्या पुस्तकाचे हँडबिल मी नुकतेच वाचले आहे. आपण या सर्व पुस्तकावर 20% सवलत देऊ केलेली आहे. मला हव्या असलेल्या पुस्तकाची यादी पुढे देत आहे. कृपया मला 20% सवलत द्यावी आणि पुस्तके घरपोच देण्याची व्यवस्था करावी, असा आपला या महोदयानंतर असा आपला मजकूर आहे. नंतर या मजकूर झाल्यानंतर आपल्याला जे पुस्तक हवी आहे त्या पुस्तकांची यादी, टायटल लिहायचं आहे पुस्तकांची यादी. जे पुस्तक आपल्याला मागवायचे आहे जसे की गुंज गोष्टी, शब्दाची पहाट, गुण गोष्टी आहे हे नासी फडके यांचं प्रकाशन आहे, व्हीनस प्रकाशन आहे. शब्दांची पहाट नीलिमा गुंडी, ग्रंथाली प्रकाशन हे त्यांचं प्रकाशन आहे. हे झाले पुस्तकांची यादी.
आपला विषय झाल्यानंतर महोदय लिहिला आपण, महोदय म्हणजे आपण मजकूर लिहिला की आपल्याला पुस्तकाची मागणी करायची आहे, त्यानंतर पुस्तकांची यादी जे आपल्याला पुस्तक हवे आहे त्या पुस्तकांची आपण नावे लिहिलेली आहे, त्याच खाली कळावे, त्याच खाली इथे कळावे आपला नंबर इथे लिहायचा आहे, नंतर आपला नंबर, आपला नंबर जो कोणी असेल तो म्हणजे अ ब क, आणि आपण जिथून लिहित आहे म्हणजे शुक्रतारा जवाहर नगर चालना इथे आपला नंबर म्हणून टाकायचे आहे, आणि आपली ईमेल आयडी सुद्धा यामध्ये टाकायची आहे। हे झाले मागणी पत्र लेखन।